आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट. नाशिक शहरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सौंदर्यवती शिल्पा अवस्थी सह सिडको वासीय सरसावले. पूर परिस्थिती असलेल्या सांगली सातारा कोल्हापूर नाशिक सह इतर पूरग्रस्त भागातील शेकडो बांधवांसाठी मदत म्हणून नाशिक उत्तम नगर परिसरातील माजी नगर सेविका शीतल संजय भामरे यांच्यासह प्रज्ञा जोशी, मालती जाधव, मीनाक्षी सूर्यवंशी, वंदना येवले, वैशाली पाटील, संगीता मोरे, विमल पोरजे, अपूर्वा साळुंके, हेमलता देवरे यांच्यासह आदी महिला यावेळी एकत्र येऊन गल्लोगल्ली फिरून पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे, औषधे, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे यांसह आदी जीवनावश्यक साहित्य जमा करताना दिसून आले. विशेष म्हणजे परिसरातील चिमुकलेही मिळालेल्या स्वतःच्या खाऊच्या पैशातून मदत करताना सरसावले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 मिस इंडिया इंटरनॅशनल ब्युटी किंग तथा इंडियन स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा शिल्पा अवस्थी यांनीही यावेळी स्वतः मदत करून परिसरातील उपस्थित महिला आणि नागरिकांना मदतीसाठी जाहीर आवाहन केले आणि सांगितले की पूरग्रस्तांचा विषय हा गंभीर असून याला राजकीय वळण देऊ नये. आपण सर्वांनी मिळून जे काही कार्य केले आहे ते सामाजिक दायित्व म्हणून अग्रेसर आहे. आपण सर्वांनी एकतेने आणि सामोपचाराने एकत्र येऊन परमेश्वराकडे प्रार्थना करूया की पूरग्रस्त या अडचणीतून लवकरात लवकर मुक्त व्हावेत. यावेळी माजी नगरसेविका शीतल भामरे यांनी पूरग्रस्तांची व्यथा मांडली. विवेक आंबेकर यांची मोलाची साथ आणि परिसरातील माता भगिनींनी या पूरग्रस्तांसाठी जी अनमोल साथ दिली ती मी कदापिही विसरू शकणार नाही. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन गोकुळ माळी यांनी केले तर आभार शीतल भामरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला, नागरिक, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पूरग्रस्तांसाठी जमा केलेले साहित्य सिटू भवन मध्ये डॉक्टर डी एल कराड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. शीतल ताई भामरे जी ने आज उत्तम नगर एरिया में जो कुछ भी हमारे बाढ़ पीड़ितों के लिए प्रयास किया और उनके लिए राहत सामग्री का इकट्ठा करके व्यवस्था की, उनके तक पहुंचाने की, बहुत ही अच्छा प्रयास. राजेंद्र जी सूर्यवंशी IBN न्यूज़ चैनल के, इन्होंने इनका साथ दे करके जिस तरह से भी प्रयास करके मदद करने की कोशिश की, बहुत ही सराहनीय कार्य. हम लॉस को तो पूरा नहीं कर सकते, जो कुछ भी वहाँ पे प्रॉब्लम हुआ है वो सब तो हम ख़त्म नहीं कर सकते, लेकिन हमारे तरफ से जो कुछ भी छोटा छोटा प्रयास करते आएगा वो हम कर रहे हैं. एंड आप लोग भी करिए प्लीज़. एंड इस स्थिति में हम एकता और भाईचारे का अगर संदेश दें और लोगों को जागरूक करें कि वो भी मिलके हमारे साथ प्रयास करें और बाढ़ पीड़ितों की मदद करने में बढ़ चढ़ के योगदान दें, तो यही मेरी आप लोगों से गुजारिश है. थैंक यू सो मच. आप लोग जो भी कुछ प्रयास कर रहे हैं उसके लिए और बाढ़ग्रस्तों को मैं भगवान से दुआ करूंगी कि जल्दी से जल्दी उनको शरण मिले और जल्दी से जल्दी वो इस समस्याओं से निपटने का प्रयास कर सके. थैंक यू. साम्राज्य पुराचं साम्राज्य असल्या कारणाने सर्वात जास्त फटका बसलेला असून कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये जास्त अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. त्या ठिकाणी नागरिक अगदी अस्ताव्यस्ता 5 ते 6 दिवसापासून पाण्याच्या ओघात संकटातला ते सामोरे जात आहेत. त्यांची परिस्थिती पाहता त्यांचं जे हाल अपेक्षित आहेत आपण पाहतोय. आज आपण मीडिया असो किंवा पेपर असो, TV असो, इंटरनेट, त्याच्यावर सगळीकडे आपण जगभरात पाहतोय कसा पुराचं साम्राज्य आहोकाठ लोटलेला असल्यामुळे महिला कशा याला सामोरे जात आहेत. खरं जर पाहता आपण एक दिवसाचा पाऊस आला तरी आपण सहन करू शकत नाही, पण एवढ्या पुरामध्ये ते 6 दिवस त्यांना काढणं म्हणजे खूप म्हणजे संकटाचा मोठा साम्राज्य त्या ठिकाणी आहे. खरं सांगायचं गेलं तर महिलांना व लहान लहान मुलांना आपण पाहिलं, लागदिशी एक चिमुकली 1.5 वर्षाची मुलगी अतिशय म्हणजे आईच्या खुशीत आणि त्यांनी मृत्युमुखी पावलेली आपण ते पण पाहिलेलं आहे. आणि त्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचू शकत नाही. जिल्हा म्हटल्यानंतर ते काही एक शहर राहू शकत नाही, छोटं गाव राहू शकत नाही. खूप कानाकोपऱ्यात त्यांची व्यक्ती असते, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला संपर्क करणं पण अवघड. लाईट नसल्यामुळे त्याला पाणी नाही, खायला अन्न नाही, धान्य नाही, अंगावर कपडे नाही. खरं तर जीवनामध्ये 3 गोष्टींची जास्त आवश्यकता असते, अन्न, वस्त्र,
अन्ननिवारा त्याच्यापासून ते इतक्या दिवसापासून खूप वंचित असल्यामुळे त्यांच्या हाल अपेक्षा आपण लक्षात घेता आमच्या उत्तमनगर परिसरामधून एकता चौकामधून सगळ्या महिला भगिनी ह्या सुचव त्यांच्या कार्यमाध्यमातून आम्ही परिसरात प्रत्येक घरोघरी जाऊन हे सगळं धान्य व कपडे असतील त्यांच्या ज्या जीवनाच्या सुखसुविधा आपण देऊ शकतो त्यांच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे मी सगळ्यांना ग्वाही देते. आणि या माझ्या माता भगिनी एका हाकेला धावून आल्या, दोघे हात त्यांनी पुढं करून जेवढं आपल्याला त्यांच्याकडून त्यांच्या वतीने जेवढं सहकार्य करता येईल त्यांनी मन मोकळ्या प्राणाने आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील मनाने परिपूर्ण आभारी राहणार आहे. व तसेच माझ्या जोडीला सुरेंशी भाऊंचं पण चांगली साथ मिळालेली आहे, त्यांनी पण चांगला आमचं सहभाग त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलं आहे. विवेक आंबेकर असतील, त्यांनी पूर्ण दिवस आमच्या मागं पाठीमागं खंबीरपणे उभं राहून आम्हाला जी जी मदत लागली त्याबद्दल त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. आपल्या जोशीताई असतील, जाधवताई असतील, येवला तंशी असतील किंवा फोरजेताई असतील, अजून काही महिला आमच्या सोबत घेऊन आम्ही उत्तमनगर परिसरात एकता चौकात महिलांना विनंती पूरग्रस्तांना आपल्याला मदत करायची आहे असं एका शब्दाने सांगून महिलांनी लगेच तयारी दर्शविली आणि त्यांना जेवढी मदत करता येईल त्यांनी तेवढी मदत केलेली. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शिल्पीताई अवस्थी या ठिकाणी प्रमुख त्यांनी उपस्थित दाखवली त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि आपली कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सध्याच बातम्यांमध्ये बघतोय की सध्याची परिस्थिती कोल्हापूर आणि सांगलीमध्ये किती भयंकर आहे आणि किती मोठं नॅचरल डिझास्टर त्या लोकांवर आलेलं आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना एकच गरज आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी जेवढं होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त मदत करावी, कारण की या नॅचरल डिझास्टरमध्ये जाती धर्म पात काहीच बघितलं जात नाही. नॅचरल डिझास्टर किंवा नॅचरल कॅलॅमिटी जेव्हा येते तेव्हा हे बघून नाही येत की समोरचे कोण आहेत किंवा काय परिस्थिती आहे त्यांची, छोटा असो का मोठा, सगळ्यांनाच खूप वाईट परिस्थितीतून जावं लागतं आहे आता. तसंच कोणीही पॉलिटिसाईज नका करू या इश्यूला, सगळेच पक्ष आपल्या आपल्या तऱ्हेने पूर्ण मदत करायचा प्रयत्न करतातच आहेत आणि करतीलही पुढे, कारण की ही एक ह्युमॅनिटीवर आलेली डिझास्टर आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढी जास्त मदत करू शकू तेवढं करण्याची गरज आहे आणि निसर्गाला दाखवण्याची गरज आहे की आम्ही पण सगळे एकत्र येऊन परत त्यांना उभं करू आणि उभं करण्यात आम्ही समर्थ आहोत. जसं एक म्हण आहे की आसमान को जिद है जहां बिजलिया गिराने की, हमारी भी जिद है वही आशिया बनाने की. तर हे आपण प्रूव्ह करून दाखवू सगळ्यांना की आम्ही सगळे एकत्र येऊन त्यांना परत उभं करू, परत त्यांची घरं पण वसवू आणि परत त्यांना आम्ही नॅचरल त्यांचं जे काही लाईफस्टाईल होतं ते देण्याचा प्रयत्न करू. सो प्लीज हेल्प एव्हरीबडी, कम फॉरवर्ड, जेवढं होऊ शकेल तेवढी मदत करा टू रिबिल्ड देअर होम्स अँड रिबिल्ड देअर लाईव्स. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.